रामा नाटी साहेब यांच्याकडून विकेटची हॅट्रिकसाठी सुद्धा हजर रुपये आहेत आणि चौक हॅलो तर हॅलो 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 बघा सुरुवात झाली आहे सिंगलने मात्र इथे विकेने सुरुवात केली आहे. बघा दोन्ही संघांना माहिती आहे इथून कोणी जिंकून परंतु ज्याचा चांगला खेळ राहील ना तो इथून जिंकणं यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. मागच्या मॅचचे हे हिरो होते ज्यांनी 92 धावा बनवल्या होत्या परंतु इथून सुरुवात करायची आहे. यश पाटील गोलंदाज ट्रॅकवर फुलटो आचेडू होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथनं पुन्हा एकदा सिंगल मिळेल 22 सर्व धाव असेल आणि धावसंख्या 1 वाढेल धावसंख्या 2 आहे. आणि विजयजी शेट वारंगे साहेब यांच्याकडून सुद्धा विकेटसाठी 200 रुपये असणार आहेत. तर पैशांचा पाऊस आहे इथून मात्र आता धावांचा पाऊस पडणार का हे सुद्धा पाहावं लागेल. बघा दोन चेंडूचा खेळ झालाय आणि सध्याच्या घडीला मात्र 2 धावांमध्ये यश पाटील गोंधळ ट्रॅकवर पाहायला मिळते. ओ इथे मात्र वेगळा टॅकल चेंडूचा पण आडू बॅट केला चेंडू फाईन लेअरिज मध्ये सिंगल घेतली आहे. डबलला पुन्हा एकदा पलटलेत आणि इथून दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. तिसऱ्याला पुन्हा एकदा पलटण्याचा प्रयत्न होता मानस होता परंतु धाडस केलं जाणार नाहीये. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे धावसंख्या 2 वाढली धावसंख्या सध्याच्या घडीला 3 चेंडू आणि 4 अशी धावसंख्या आहे ती गंधराज 11 भुवनेश्वर या संघाची. बघा सेमीफायनलची मॅच आहे आणि आपण पाहत आहोत सरपंच चषक 2024 मध्ये आपण आहोत आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आपण पाहते सेमीफायनलची मॅच आहे. इथून जो जिंकेल तो फायनलमध्ये जाणार आहे आणि त्यासाठी दोन्ही संघाचा संघर्ष आहे. यश पाटील ओ इथे मात्र पुण्याचा चांगला फटका चेंडू आपण मध्ये डीप कव्हरला जाईल सिंगल मिळेल आणि दोन्ही संघाच्या बॅटरना माहिती आहे इथून यश पाटील एक चांगला गोलंदाज आहे. आपल्याला इथून मोठे फटके मिळणार नाही परंतु सिंगल डबल इथं धाव येणं खूप अपेक्षित आहे. इथून जर 5 ओव्हरमध्ये 40-45 धाव बनला तरी सुद्धा आपल्याला तेवढी गोलंदाजी आहे हाच प्रयत्न असेल परंतु एखादा खराब चेंडू आला त्याला दिशा सुद्धा दिली जाईल. या ओव्हरमधले आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि धावसंख्या 5 आहे 2 चेंडू शिल्लक. हाफ टॅकर चेंडू आहे पुन्हा एकदा इथं थोडस थांबवलंय आणि इथे मात्र पंचांच्या मनात कोणतीही शंका नाही. धक्का क्रमांक पहिला तुषार बाद डीजे क्रिकेट हॅट्रिकसाठी तब्बल आपण पाहिजे तर अग्रिसमाचे अध्यक्ष हरजेंद्र मोरे साहेब यांच्याकडे 1000 रुपयाचं बक्षीस आहे. परंतु या ओव्हरचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झाला आहे. सुरुवात तर वरची संघाची दमदार झाली आहे कारण अवघ्या 5 धावा इथे दिल्यात. बघा सुरुवात मागाशी चांगली केली होती मराठा वरील संघासमोर पहिल्या ओव्हरमध्ये 32 आल्या होत्या परंतु जसा वेळ बदलला आहे जसा संघ बदलला आहे तसा सामनासुद्धा बदलला आहे हे पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला 5 धावा आहेत आणि जो मॅटर मागाशी आपण पाहिलं 11 चेंडूमध्ये 39 धावा केला होता तुषार मात्र बाद झालाय. न्यू बॅट्समन मैदानच्या आतमध्ये निखिल मात्र मैदानच्या आतमध्ये येतोय. सुरुवात चांगली आहे वरच्या संघाची. इथे मात्र आपण पहिले तर जर आपण बघितलं एक साईडला रामा म्हात्रे साहेब असतील दुसऱ्या साईडला रामा नागटी साहेब असतील हे मात्र या मॅचवर नजर ठेवून आहेत की आजचा या स्पर्धेमध्ये कोणाचा दबदबा राहणार आहे. बघा दबदबा हा वर्षेतच आहे परंतु इथून कोण पुढे जाणार याची मात्र आपल्याला थोडीशी काय आहे उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. म्हणजे रामा म्हात्रे साहेब यांचा संघ जिंकणार की रामा नागटी साहेब यांचा संघ इथून पुढे जाणार याची मात्र चर्चा सध्याच्या घडीला आहे. परंतु सध्याच्या घडीला वरचे संघ मी म्हणेन बॅकफुटवर टाकलंय ते गंधराज 11 भुवनेश्वर या संघाला कारण शोभर चेंडू शिल्लक आहे आणि अवघ्या 5 धावा आहेत. रामा नागटी साहेब आणि ते सर्व तुषार शिंदे साहेब थोडेसे शांत आहेत कारण धावा येत नाही आहेत. अवघ्या 5 धावा इथे पाहायला मिळतात. शोभर चेंडू शिल्लक आहे. सुरुवात चांगली झाली आहे यश पाटील याच्याकडून शोभरचा चेंडू आहे. निखिल मात्र इथून फेस करेल चांगला चेंडू राहिला परंतु इथे असं म्हणतात ना ओर जिथे चांगली होती तिथे मात्र मिठा जागा टाकलाय. दे धक्का आणि गे ए छक्का डीजे 6 ती चढा उतर आपण पाहिजे. बघा 5 चेंडूचा खेळ होता 5 धाव होत्या परंतु जसा निखिल आला त्याच्या बॅटमधून शानदार फटक्या 6 धावा आल्यात आणि जशा 6 धावा आल्या तसे राम नागटी साहेबसुद्धा खुश आहे त्यांची मंडळी खुश आहे हे सुद्धा पाहायला मिळते. परंतु जिथे रामामाते साहेबचं म्हणतात काय हरकत नाही फक्त 11 धावा गेल्यात. सुरुवात चांगली आहे मी म्हणे वरचे संघाची. गोलंदाजी ट्रॅकवर आपण आता श्रवण मालीला पाहणार आहोत. बघा 5 ओव्हरची मॅच आहे पहिल्या पॉवर प्लेमध्ये मी म्हणेन चांगली यश पाटीलची गोलंदाजी अवघ्या 1 फलंदाज बाद करताना अवघ्या 11 धावा दिल्यात.
सरपंच चषक 2024 मध्ये आपण आहोत आणि आजची सेमीफायनलची मॅच हाफ टॅकर चेंडू होता, शॉर्टम बुल केलाय विकेच्या बॅट मधून, मिड विकेट मधून सीमा पार, हवाई सफर, षटकार, सिक्सर, 6. श्रवण माली हो इथे मात्र पुण्याचा थोडासा बदल केलाय आणि लो फुलटा चेंडू होता, सलो बॅटने केलं, फटक्या चेंडू लॉंग ऑफ रिझर्व मध्ये जाईल, सिंगल इथे मिळेल आणि सिंगलची जरूरत, धावसंख्या 18. इथे मात्र पालमध्ये जिथे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो, श्रवण माली गोलंदाजी करतोय, मागच्या मॅचचा हिरो होता, काय गोलंदाजी रॅली होती, कमी धावांची गोलंदाजी त्याने केली होती, पूर्णपणे धावांवर अंकुश लावलं होतं. इथून मात्र पाहायचं आहे जिथे आपण पाहिलं तर निकीला एक चेंडूमध्ये 6 तो केलोय आणि विकी मात्र जर आपण पाहतो तब्बल 5 चेंडूमध्ये तो 11 खेळतोय, हे सुद्धा पाहायला मिळते. धावसंख्या सध्याच्या घडीला 18 आहे ती गंधराज इलेव्हन भुवनेश्वर या संघाने. बघा मागचा एक चेंडू होता, एक चेंडू 6 केला होता, चांगली ओव्हर फिनिश केली ती निखिल आणि पुण्याचा श्रवण माली. हाफ टॅकर चेंडू होता, शॉर्टम बोल होता, फटका फासला, चेंडू हवेमध्ये, नो मॅच लिंजन बनवते, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार, चौकार, 4 डीजे. वरचे संघाने प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय, पहिल्या ओव्हर मध्ये 11 आल्या, परंतु या ओव्हर मध्ये 3 चेंडू मध्ये 11 आल्यात, धावसंख्या सध्याच्या घडीला 22 आहे. ओहो इथे मात्र फलंदाज बाद, त्रिफाला जीत बाद केलाय, निखिलला परतावा लागेल, धक्का क्रमांक 2. आज झाला निखिलच्या बॅट मधून आपण पाहिलं तर एक षटकार आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता, एक षटकार एक चौकार त्याने केला, 3 चेंडूमध्ये 10 धावा तो करून बाद झालाय. आता मात्र इनॅट नंबर 9 बॅटर मैदानच्या आतमध्ये निकेत मुंडे आपल्याला येताना पाहायला मिळेल. विकी सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईकला आहे आणि इथून आपण पाहतो श्रवण मालीने कमबॅक केलाय, कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, 14 चेंडूवर एक मोठी सफलता, मी म्हणेन गोल्डन विकेट आहे या ओव्हरमधली, मी म्हणेन वर्षे संघासाठी. खऱ्या अर्थाने हे दोन संघांमध्ये लढाई आहे, संघर्ष आहे की या 2024 फायनलमध्ये कोण धडक वर्षे की गंधराज इलेव्हन भुवनेश्वर, याची चर्चा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. एक साईडला रामा नकटी साहेब यांचा संघ, तो साईडला रामा म्हात्रे साहेब यांचा संघ आहे आणि दोन राम आहेत, परंतु इथे कोण बाजी मारणार हे पाहणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला वर्षे संघाचा बोलबाला राहिला आहे, कारण धावा 22 आहेत आणि दुसरा शतक मार्गस्थ आहे. या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहे, श्रवण माली पुण्यात सज्ज होते निकेश साडी. ओ इथे मात्र सरळ बॅटने फटका केला, ऑन रिझनला फटका जाते, ऑन साईडला सिंगल मिळेल ती निकेतला, धावसंख्या 1 वाढली, धावसंख्या जिथे 22 थांबली होती ना ते 23 मात्र पाहायला मिळेल. या ओव्हरमधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे, बघा आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या पाहिजे तर 23 आहे, 2 गडी बाद झालेत, म्हणजे तुषार बाद झालाय, त्यानंतर निखिल बाद झालाय आणि पुण्यात विकी आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला विकील 11 या धावसंख्येने केली होती, मागच्या मॅचमध्ये 13 चेंडूमध्ये 50 धावांची एक वादली केली विकीलकडून आपण पाहिली होती. हो पुन्हा आता मोठा फटका माझा होता, फटक्या मात्र फसला, चेंडू आपण पाहतो तर मिड विकेटमध्ये जाण्याआधी आधी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या जरूर धावसंख्या आपण पाहिलं तर 12 सरसने इथे 24 धावा जमल्या गेल्यात. या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 13 खर्च केल्यात गोलंदाज श्रवण माली यांनी. बघा 12 चेंडूचा खेळ संपलाय, 2 गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना गंधराज इलेव्हन भुवनेश्वर या संघाचे 24 धावा आहेत, अजून 18 चेंडू शिल्लक आहेत. आयला सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही सेमीफायनलची मॅच आहे, वर्षे विरुद्ध गंधराज इलेव्हन यांच्यामध्ये आपण बाद आहे. सध्याच्या घडीला वर्षे संघाचा मी म्हणेन थोडासा बोलबाला राहिला आहे, कारण 24 धावा आतापर्यंत त्यांनी दिल्या, 2 महत्त्वाचे फलंदाज सुद्धा बाद केलेत, परंतु इथून थोडासा का होईना समीकरण बदलावा लागेल, कमीत कमी 60 ते 70 धावा आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा वैयक्तिक 2 आणि संघासाठी 3 यश पाटील आपल्याला पाहायला मिळेल, धावसंख्या 24 आहे. सरपंच चषक 2024 आपण पाहत आहोत, आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधला आजच्या दिवसामधला अंतिम सामना अर्थात सेमीफायनलची मॅच आहे, जिथे 12 चेंडूचा खेळ संपलाय.
गोलंदाज पुन्हा यश येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये यशने 11 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी बाद तुषारला मात्र त्यांनी माघारी पारतवलं होतं. इथून पाहायचं आता रणनीती काय असेल विकीची आणि निकेद्याची, कारण कमीत कमी 60 धावा पाहिजे असेल तर इथून चौकार षटकारांचा थोडासा का होईना खेळ करावा लागेल. विकी याला मागच्या मॅचमध्ये 13 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा केल्या होत्या, 4 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, पण इथून सध्याच्या घडीला 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. ओ चांगला फटका डीप कव्हरला खेळलाय आणि तेवढं देखना स्ट्रोक आहे, परंतु तेवढंच चांगलं झेल सुद्धा झालाय. साई आहे, पकडलाय झेल, संपलाय विकीचा खेळ. धक्का क्रमांक 3 डीजे. असेल बघा रामा म्हात्रे साहेब खुश आहेत. 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 24 आहेत. यश आला, सफलता प्राप्त केली आणि हॅट्रिकसाठी आपण पाहिजे तर हरचंद्र मोरे साहेब यांच्याकडे 1000 रुपयाचं बक्षीस आहे आणि ते मात्र पटकवण्याची संधी अर्थात यशला असणार यात मात्र कोणती शंका नाही, परंतु बाहेरचा इथे मात्र आता येतोय तो सुरेश कानेकर. आणि खऱ्या अर्थाने आता एक महत्वाची बाजू आहे ती गणराज 11 भुवनेश्वर संघासाठी. कदाचित जर हा खेळाडू हा बॅट्समन जर इथं बाद झाला स्वस्त्यात तर वर्ष संघासाठी एक महत्वाची बाजू सुद्धा असेल. आणि इथं पाहायचं आहे दोन्ही संघासाठी इथून बक्षीस लावले तर रामा शेठ साहेब रामा नापटी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहते तर षटकार असो चौकार असो विकेट असो यासाठी बक्षीस असणार आहे. म्हणजे दोन्ही संघासाठी त्यांचा पाठिंबा आहे, परंतु मजियाची बाजू पाहिजे तर एकासाठी त्यांचा पाठिंबा सुद्धा आहे. तर गोलंदाज यश आहे आणि मागच्या मॅचचा हिरो जबरदस्त खेळी केली होती. 27 धावांची एक वादली केली आणि तीच खेळी मात्र तिथे खेळावी लागेल. सध्याच्या घडीला संकटामध्ये आहे तर गणराज 11 भुवनेश्वर संघ आणि तिथून मात्र आता इथून काढावा लागेल ते सुयश याला. हाफ टॅकर चेंडू आहे, चांगला फटका खेळला आहे, फटका पुन्हा एकदा पाचलाय, पकडलाय झेल आणि संपलाय सुयश कानेकरचा खेळ. धक्का क्रमांक कदाचित आपण बघितलं अग्री समाजचे अध्यक्ष हरचंद्र मोरे साहेब यांच्याकडे 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 2 विकेट आलेले आहेत, इथून जर हॅट्रिक घेते नक्कीच, परंतु सध्याच्या घडीला रामानट्टी साहेब आता मात्र तुम्हाला थोडंसं का होईना बॅकफुटवर टाकलंय, कारण इथून आपण पाहिजे टीम आहे. किशोर पाटील साहेब आहेत, तुषार शिंदे साहेब आहेत, यांचा पाठिंबा होता. त्यानंतर आता मात्र थोडंसं बॅकफुटला आलेत. रामा म्हात्रे एकटेच आहेत, ते मात्र आता फ्रंटफुटला आहेत. आणि अतुल पाटील हा उतरून पाहतो, परंतु माझ्या संपलेलं नाही. उद्देशजी कांबळे साहेब आहेत, बघा इथून मॅच संपलेलं नाही. अतून आता सिंगल डबल ना का होईना, कमीत कमी 40-50 धावा झाल्या तर एक चांगली टोटल म्हणेल, परंतु सध्याच्या घडीला बॅकफुटवर टाकलंय ते गणराजीनं भुवनेश्वर संघाला. परंतु तुषार शेठ नक्कीच नक्की तुषार शेठ यांचं अजून सुद्धा म्हणणं आहे की आम्ही 50 धावा करणार आणि ते होणार का हा एक प्रश्नचिन्ह आहे, परंतु हॅट्रिक चेंडू आहे. ओ इथे मात्र वेगाबल स्वार आहे यश पाटील, हॅट्रिक मात्र होत नाही, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि गोलंदाजीचा दबदबा राहते. धावसंख्या मात्र सध्याच्या घडीला 24 आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, थोडासा होईना, इथून मात्र आता डाव सावरावा लागेल. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये ऋषी आहे, ऋषी आणि निकेतला इथून डावाला सावरावा लागेल. तिसरी गोलंदाजी इथे चालू आहे, म्हणजे तब्बल 15 चेंडूचा खेळ झालाय. 15 चेंडू शिल्लक आहेत, या 15 30 आलेला तरी सुरुवात चालतील. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही, चेंडू सरळ जातोय विकेट किपर सागरच्या हातामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला, एकही धाव मात्र इथून यशने खर्च केला नाही आहे आणि थोडंसं चिंतेत ग्रस्त आहे तो. अर्थातच गणराज 11 भुवनेश्वर संघ करायचं काय, निकेत सुद्धा सांगतोय सिंगल डबलने का होईना धाव येणं गरजेचं आहे. आम्ही सातत्याने सांगतो सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही आहे, परंतु इथं पाहायचं आहे 24 अशी धावसंख्या झाली आहे. तिसरं शतक मार्गस्थ आहे, 2 चेंडू शिल्लक आहे, 4 चेंडूचा खेळ झाला आहे. ऋषी आहे, पुण्याचा फुटोचा उपयोग केला आहे, परंतु पंचांचा इशारा इथं मात्र येत नाही, म्हणजे डॉट चेंडू आहे. बघा या स्पर्धेमधली मेडल ओर टाकली जाणार का याची मात्र आता विचार करावा लागेल. 5 चेंडू झाला, एकही चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही आहे. पहिले 2 मोठे धक्के दिले, पहिले विकीला बाद केला, नंतर सुरेशला बाद केला आणि आता मात्र या स्पर्धेमधली अर्थातच सरपंच चषक 2024 ही पहिली मेडल टाकली जाणार का याची मात्र सध्याच्या घडीला चर्चा आहे. शोभरचा चेंडू आहे, 5 चेंडूचा खेळ झाला आहे.
आणि इथे मात्र नक्की ज्या स्पर्धेमधली मेडनवर आहे, टाल्या झाल्या पाहिजेत येससाठी. काय गोलंदाजी राहिली आहे, एकही धाव मात्र खर्च केले, 18 चेंडू देखील झाला आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 24 धाव आहेत. बघा महत्वाचे दोन फलंदाज म्हणजे विकी आणि सुयेश याला बाद केलाय. हरिचंद्र मोरे साहेब यांच्याकडून, अग्रिसमाचे अध्यक्ष हरिचंद्रजी मोरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलाय या ओव्हरसाठी. आणि का यावं नाही, कारण तब्बल 6 चेंडू त्यांनी डॉट टाकलेत. आता मात्र पाहायचं आहे तुषारजी शिंदे, तुम्हाला इथून काहीतरी कानमंत्र द्यावा लागेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अवघ्या 24 धावा इथे जुळल्या गेल्यात. नक्कीच नक्कीच वाकावं लागेल, सर्व काही करावं लागेल, परंतु करावं तर लागेलच, कारण 18 चेंडूचा खेळ झाला, 24 या धावसंख्येवर पूर्णपणे आपण अडगळ, ट्रॅफिक जाम करून राहिला आहे गोलंदाज यश पाटीलने. आता मात्र गोलंदाज सुयोग येतोय. बघा सेमीफायनलची मॅच आहे, खऱ्या अर्थाने असं ज्या मागच्या मॅचमध्ये ज्या संघाने 92 धावा केल्या होत्या त्यांना मात्र पूर्णपणे आपण मध्ये बॅकफुटवर टाकले, परंतु इथून फ्रंटफुटला येऊन बॅटिंग करावी लागेल तिन्ही घेतला. हो इथे मात्र चांगला फटका, चेंडू आपण पाहते काऊ रिजनला जातोय आणि बरंच वेळानंतर हा मात्र कुठेतरी येतोय चौकार. संख्येच्या बॅटमधून येतील 4 डीजे. तर धावसंख्या 4 वाढेल, धावसंख्या 28 आहे. प्रत्येक विकेटसाठी विजय शेठ वारंगे यांच्याकडून 200 रुपये आहेत, सलमानी हरचंदजी मोरे यांच्याकडून या मेडन ओव्हरसाठी तब्बल 500 रुपये आले आहेत. आगरी समाजाच्या मोठ्या स्पर्धा आपण कोपगण येथे पाहणार आहोत, त्यांच्या त्या स्पर्धेची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. इथं शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, उचलायचा होता, पण मात्र चांगल्या पद्धतीचा मात्र हरचंद मोरेने सुद्धा आपला ATM कार्ड काढलाय, कारण रामाशेठ ATM कार्ड काढत नाही, मग हरचंद मोरे काढतात. ही दोस्ती आहे, ही दोस्ती आहे, ही यारी आहे, आणि दोस्तासाठी काय पण कधी पण कुठे पण. धावसंख्या 28 आहे, धावा येणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला, धाव फलक हलणं गरजेचं आहे. हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, शॉर्टम पुल करायचा होता परंतु बॅट एंडवर संपर्क होत नाही, करायचं काय हा मात्र प्रश्न पडलाय. आता अर्थात बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या सध्याच्या घडीला 28 आहे, या ओव्हरमध्ये अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र इथून थोडस संजीवनी तुषार शिंदे तुम्हाला द्यावीच लागेल, यात मात्र कोणती शंका नाही आहे. आणि इथे पुन्हा आता डॉट चेंडू आहे. आता या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सुयोग गोलंदाजी करते, धावसंख्या 28 आहे. आणि लगातारचा आपण पाहिलं तर हा तिसरा डॉट चेंडू असेल निकेशसाठी. आणि सिंगल डबलने कावलं, धावफळ घेणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल टाकले जातात परंतु त्याचा फायदा घेत नाही आहे, बॅटरीसुद्धा पाहायला मिळते. 5वा चेंडू आहे, पुढे धाव टॅकल चेंडू आहे, शॉर्टम पूल केला आहे, चेंडू सरपाते कावरीतनमधून सीमापार हवाईचा पार येतोय, षटकार सिक्सर. या ओव्हरमधला शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. बाबा पूर्वार्थामध्ये अजून सुद्धा 7 चेंडू शिल्लक आहे, अजून सुद्धा वेळ आहे. 50 धावा झाल्या तर एक चांगली टोटल होऊ शकते. बघा संध्याकाळचं क्षेत्र आहे, इथून 50 धावा बनवणं नक्कीच वर्ष सांगायला सुद्धा अवघड बनू शकतो, यात मात्र कोणतीही शंका नाही. परंतु 34 झाल्यात, या 7 चेंडूमध्ये 16 धावा आल्या तर कदाचित 50 सुद्धा बनतील. पुन्हा एकदा मोठा फटका, माझा प्रयत्न होता बॅट चेंडूचा संपर्क होत नाही, शतक क्रमांक येते, हे 14 समाप्त होते. या ओव्हरमध्ये अवघ्या 10 धावा आल्यात आणि धावसंख्या आपण पाहतो अवघ्या 34 अशी धावसंख्या आहे. या पूर्वार्थामध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे, इथून कमीत कमी 10 आल्या तर 44 बनतील. आणि तोच मात्र आता प्रयत्न करावा लागेल या दोन बॅटरला. एक बॅटरामध्ये रुसी आहे ज्याने 4 चेंडू दिवस खेळ केलाय, एक त्याच्या बॅटमध्ये धाव आलेला नाही. हॅलो, तर 34 धावा झाल्यात. अग्रिज्ञात सेवा मंडळ रोहा तालुका आयोजित भव्य अशी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, दिनांक 29 मार्च, स्पर्धेचे ठिकाण आहे वाजंत्री क्रीडा नगरी कोपगण. स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे 51,000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक आहे 25,000 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक आहे 15,000 व चषक, चतुर्थ क्रमांक आहे 15,000 व चषक. ही धुवाधार अशी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण कोपगण येथे पाहणार आहोत आणि चषकाचं नाव आहे आगरी चषक. या मुख्य आयोजकमध्ये आहेत आमचे सन्माननीय अध्यक्ष हरिचंदजी मोरे साहेब, नंदूशेठ म्हात्रे साहेब, रामाशेठ म्हात्रे साहेब, सचिनजी मोरे साहेब आणि विलास म्हात्रे, हे आहेत मुख्य आयोजनाच्या भूमिकेत. मग 29 तारखेला आपला सर्व नियोजन करा आणि कोपगण नगरीत हजर राहा.
वळसे ग्राम पंचायतचे येणार आहे किशोर पाटील, आपण सज्ज राहा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आम्ही आव्हान करतोय आणि तुम्हाला सुद्धा विनंती करतो, यजमान पदाची धुरा आपल्या खांद्यावर असणार आहे आणि 29 तारीख किशोर पाटील यांच्या नावावर. नक्की जसं आपण पाहते गोंधळ ट्रॅकवर साई आला तसा ऋषीच्या बॅट मधून एक जबरदस्त एक भन्नाट दे धक्का घे छक्का 40. संख्या 40 झालेली आहे. बघा 50 आकडा इथून बनणं गरजेचं आहे. 5 चेंडू शिल्लक आहे, पहिल्या चेंडूवर 6 आल्यात. ओ पुण्यात आपटॅकर चेंडू आहे, शॉर्टम बोल केलाय, फटका फासला, चेंडू आवे मध्ये आहे, पकडलाय झेल, संपलाय ऋषीचा खेळ. धक्का क्रमांक षटकासाठी रामान आपटी साहेब यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 40 आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, पूर्वार्थाचा खेळ आहे. प्रशांत 50 धावा नक्कीच मी म्हणेन चांगला. इथे धावसंख्येला आपल्याला टोटल म्हणावी लागेल कारण संध्याकाळचं क्षेत्र आहे. वर्षी संघासाठी सुद्धा बॅटिंग करत असताना थोडंसा आव्हान असणार आहे कारण विकीचे ज्या 2 ओव्हरी आहेत आणि त्या नक्कीच निर्णायक ठरतील यात मात्र कोणतीही शंका नाही. त्यानंतर तुषारची एक सुद्धा 1 ओव्हर आहे, म्हणजे 18 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जय सुद्धा असणार आहे, त्याच्यामुळे कुठेतरी वर्षी संघाला सुद्धा माहिती इथून कमीत कमी धावा करते. परंतु गंधराज इलेवन भुवनेश्वर या संघाला इथून 50 धावा कशा बनतील ना याचा विचार करावा लागेल कारण 4 चेंडू शिल्लक आहे. प्रत्येक षटकासाठी रामन आपटी साहेब यांच्याकडून 200 रुपये बक्षीस सुद्धा आहे. नक्कीच आपण पाहते तर तुषार शिंदे यांच्या बिल्डिंग मधून आपण पाहते तर इथून ऑलिजन लावले गेले आणि त्याचा सुद्धा आपल्याला इथून थोडासा का होईना फायदा होतोय. बघा इथे किती प्रकाश आलाय आणि आमचे चेहरे सुद्धा हा फ्रेश वाटतंय. इथे पुण्यात हाफ टॅकर चेंडू आहे आणि हा सुद्धा डॉट चेंडू आहे. बघा इथून लगातारचे डॉट चेंडू सध्याच्या घडीला आम्ही मध्ये बॅटिंग करायला संघाला परवडणार नाही आहे. सिंगल डबल तरी हरकत नाही आहे आणि इथून मात्र 3 चेंडू शिल्लक आहे. 40 बांधल्यात, 3 चेंडूमध्ये एक चौकार एक षटकार जर आला तर 50 बनतील आणि 50 एक चांगली टोटल होईल या सेमीफायनलमध्ये. पुण्यात हाफ टॅकर चेंडू आहे, चेंडूला मात्र आडवा बॅट नाही केला, चेंडू मिड विकेटमध्ये जातोय. तिथे चांगली फिल्डिंग झाली आहे, 1 ने टोटल पुण्याला पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहते तर गंधराज इलेवन भुवनेश्वर संघाची 5 गडी बाद 41 धावा झाल्या आहेत. या पूर्वार्थामधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जिथे आपण पाहिलं तर गंधराज इलेवन भुवनेश्वर संघासाठी एक थोडासा चांगला पाठिंबा राहिला आहे आणि वर्षे संघासाठी सुद्धा तेवढाच मोठा पाठिंबा आहे आणि ही सुरस चालू आहे. रामा नागटी साहेब आणि रामा म्हात्रे साहेब यांच्यामध्ये हे मॅच चालू आहे असं मी म्हणेन. परंतु सध्याच्या घडीला वर्षे संघाचा बोलबाळा राहिला आहे कारण त्यांची गुळणी चांगले, त्याच दरम्यान एक चांगला फटका सुद्धा राहिला आहे. या 6 धाव्याने धावसंख्येला आकार दिला जाईल, धावसंख्या 47 झाली आहे आणि इथे मात्र रामा नागटी साहेब यांच्याकडून षटकासाठी 200 रुपये दे. आकडा पाहिजे तर जवळजवळ आलाय, 47 झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, इथून चौकार आला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, चौकार आला तर 51 होतील, षटकार आला तर अर्थातच 53 होतील आणि सिंगल तर 48 होतील. परंतु इथून मात्र पाहायचा आहे संकेत, जर इथे चौका षटकार तर 500 रुपये रामा नागटी साहेब यांच्याकडून. ओ इथे मात्र फटका जरूर खेळला गेलाय, चेंडू हवेमध्ये आहे, फटका जरूर फसलाय, परंतु झेल सुद्धा पकडलाय, झेल संपलाय निकेचा खेळ. बघा पहिल्या पूर्वार्थामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना गंधराज इलेवन भुवनेश्वर संघाने 6 गडी बाद 47 बनवल्या. सध्याच्या गडीला रामा म्हात्रे साहेब यांचा बोलबाला आहे, त्यांचा नक्कीच मी म्हणे थोडस का होईना पारड जड आहे. आता मात्र पाहायचं 30 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. ती सनी 11 वर्षीय संघाला कोणत्या स्वरूपामध्ये होतील हे पुण्यात ऐकण्यासाठी मी घेऊन जाईल आपले साथी कॉमेंटर हर्षल मुंडे यांच्याकडे. 30 चेंडू 48 गरज आहे.
परसे संघाने जर हा सामना दोन षटकामध्ये संपवला तर उपसरपंच यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. आणि हाच सामना भुवनेश्वर संघाने अर्थात गणराज इलेव्हन भुवनेश्वर संघाने शेवटच्या षटकात नेला तर त्यांच्यासाठी सुद्धा तब्बल 1000 रुपये. उपसरपंच शांतिशील तांबे या बक्षिसाचे प्रायोजक आहेत. आणि मी फक्त भुवनेश्वरचाच राहीन. स्वाभिमान अभिमान आणि माझा मान अर्थात गाव आहे भुवनेश्वर, रामशेठ नागते असं म्हणतात. मी भुवनेश्वर, माझा भुवनेश्वर. तर प्रत्येक विकेटसाठी तब्बल 200 रुपये रामशेठ नागते यांच्यातर्फे. उमेश वादर आपणास विनंती असेल व्यासपीठावर या. सलामीची जोडी मैदानात तुषार कांबळे आणि सागर कांबळे. पुढचं समालोचन अर्थातच हर्षलजी मुंडे यांची आवाजात. हॅलो, थँक्यू, थँक्यू सो मच तुषार दादा. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेमी फायनल नंबर 1 जिथे सरपंच चषक 2024 चा भूतपूर्व पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दमदार मॅच जिथे 30 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल 48 धावा. आव्हान तेवढंस मैदानाच्या दृष्टिकोनातून विचार केला, आजच्या संपूर्ण स्पर्धेतून विचार केला तर या धावा तेवढ्याशा जास्त नाही आहेत, पण या सामन्यामध्ये या धावा कमीही नाही आहेत. रामशेठ नागते यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी वर्सेस करांना 200 रुपयाचं बक्षीस आहे. कारण धंदा बोलते तिकडे आहे, बोलते धंदा आहे तो पैसा आहे, पैसा किधर आहे तो वर्षे गाव मे आहे. तो वैसे गाव के लिए कुछ करना पड़ेगा तो दाव लगाना पड़ेगा. हर चक्के के लिए इनाम है 200 रुपया. नाम है रामशेठ नागते. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. उत्तरार्धाचा खेळ 2 ओव्हरमध्ये जर मॅच संपली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सन्माननीय शांतिशील तांबे साहेबांच्या वतीनं. गुरुग्राम पंचायत वरसेचे उपसरपंच मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिला चेंडू बॅटची आतली कडा आणि तुषार कांबळे रुपी वादळाला थांबवलंय, नमवलंय पहिल्या विकेटचं पतंग. मशीट नागते आपला माणूस, तब्बल 200 रुपये. पहिल्या चेंडूवर मोठी सफलता. तुषार कांबळे बॅक टू पॅव्हिलियन. मोठा मासा जाळा गाळाला लागलाय भुवनेश्वर संघाच्या. मात्र इथून काय म्हणतोय, मी म्हणत असतो नेमकी क्रिकेट राजकारण सरडा, कधी रंग बदलल्याचा सांग नाही, कधी नेम नाही आणि कधी सांगता येत नाही आहे. क्रिकेटमध्ये एक धावाला, राजकारणामध्ये एक मताला, किती महत्व असतं हे मैदानात उतरल्यावर समजतं आणि इलेक्शनला उभं राहिल्यावर समजत. मैदानाच्या आतमध्ये अगदी रंगत वाढली आहे. कारण की बघा, ज्याच्याकडे आशेचं किरण म्हणून वर्सेकर पाहत होते ना, ज्याच्याकडे बराचसा विश्वास होता, ज्याच्याकडे सगळं काही आपण जर पाहिलं ना तर ज्याच्याकडे बघितलं गेलं नाव होतं तुषार. आणि तोच खेळाडू अगदी पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या बाहेर आला. म्हणजे तुषारचा झेल कुणी पकडला यस्टनच्या मागे, तिथेही तुषारच होता. या दोन तुषारमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर तेवढासा गणराज इलेव्हनचा तुषार हुशार पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती सफलता. पुढचा बॉल विकी. हाफ ट्रॅकर बॉल होता, अनएक्सेप्टेड बाउन्स. यस, पंचांचा इशारा आहे, तो ऑफसाईडचा बॉल बाहेर चालला. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळेल. 72 स्वरूपाची सिंगल स्कोरकार्डवरती प्लस होईल. 1 विकेट, 1 व्हाईट, 1 डॉटही बघायला मिळाला. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. एका चेंडूमध्ये एकच धाव धावफळकावरती. दुसरं सत्र 48 पाठलाग. ओहो, यावेळीचा समोरचा बॉल अडवा बॅटने खेळायचो होता. ऑनसाईडला बॉल चालला. मिड ऑनचे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतील. एकाच जावेवरती मात्र समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागेल. आता थोडा का होईना आपण जर पाहिलं ना तर मनोबल सनी इलेव्हन वर्स ए टीमचं सुद्धा खचलं असेल. कारण की त्याही वेळेला पहिल्याच बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळाली. पण त्याही पलीकडे आपण जर विचार केला, 48 धावा ज्या वेळेला बनल्या ना त्यावेळेला गणराज इलेव्हन संघाचं मनोबल खचलं होतं. पण पहिल्या विकेटनं त्यांचंही मनोबल थोडं वाढलेलं पाहायला मिळालं. दोन्ही बाजूनं वरचं ठरताना दोन्ही संघ पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल पुन्हा फसवलंय. गुडलाईन स्पॉट वरती टप्पा टाकला आणि याही वेळेला चकवलंय. बघा, श्री धावीर चषकामध्ये पहिली मेडनवर टाकण्याचा कारनामा विकीनं केला होता. त्या पलीकडे आज सरपंच चषकामध्ये पहिली मेडनवर टाकण्याचा यश पाटीलनं कारनामा केला. पण आता त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करायची आहे आणि तीही मिरिट वरती चांगल्या पद्धतीची करावी लागेल. पुढचा बॉल. हा बॉल अडवा बॅटनं फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेगला पकडले गेलेत. मह
ऐकलंय आमच्या मान्यवराने, आता गाणी तडाकेबाज पाहिजे. मग आता तुम्ही बैलगाडे आणा किंवा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आणा, पण गाणी मात्र आता दमदार झाली पाहिजे, कारण की मॅचही रंगात आली आहे महत्वाची. ज्या वेळेला आपण जर पाहिलं ना, तर शॉर्ट फायनलिंगला पकडली गेली कॅच, तिथून आली आहे ही सेमी फायनलची रंगात मॅच, महत्वपूर्ण सामना. सागरही बाद झाले असं वाटलं होतं, अगदी सागर मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये खवळतील की काय, बऱ्याचशा धावा त्यांच्या बाटमधून येतील की काय, पण त्याच आधी एक मजबूत स्थितीची ती भिंत उभी आहे ना, नाव आहे विकी, त्यानं प्रभावित केलंय. दुसरी सफलता आपल्या नावे, न्यू बाड्रा मैदानाच्या आतमध्ये अगदी ताकदीचा वापर करणारा सूरज मैदानावरती दाखल झालाय. ओहो, याही वेळेला फसवलं, याही वेळेला चकवलंय, आणि आताही अगदी एका जागेवरती स्तब्ध उभं केलेलं पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना, तर आता सूरजवरती सुद्धा प्रेशर क्रिएट झालाय. रिलीज करायचं असेल ना, एकाच मोठा फटका घेऊन येईल सनी लिओनवरच्या संघाला याही मॅच कडे. लोवो फुल टॉस, वा चांगला फटका डीप एस्ट्रा कव्हरला, बॉल चाललाय 1 2 3 सीमा रेखेच्या पार, चौकार. बाटमधून आता चौकार आला, या मॅच मध्ये आम्ही आहोत, आम्ही उभे राहू शकतो आणि आम्ही खेळू शकतो हे इरादे स्पष्ट करणारा पहिला चौकार होता, आणि अगदी संजीवनी देणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावा लागला धावफळकावरती किती, 48 बाटला करत असताना पहिला सहा, अजूनही येणारे 24 चेंडू, आवश्यकता 42 धावांची या संपूर्ण सामन्याला जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, नाव आहे सनी 11 वर्से ए, 10.25 च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागेल आणि तरच या सामन्याला जिंकू शकतात बॅटिंग करत असताना वर्सेकर. पण त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर भुवनेश्वरकरही चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करतात. मी एका गोष्टीकडे लक्ष वेधेन, आपण स्पीडअप घ्यायला विसरू नका. बॅटलाईटचा सामना कोणालाही करायचा नाही आहे, ही स्पर्धा आपल्या ग्रामपंचायतच्या मर्यादित आहे आणि आपल्यासाठीच क्रिकेट खेळायचं आहे आणि एक सत्ताचा खेळ करून आपल्याला जिंकायचं आहे. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये, बॉलिंग मार्गवरती गोलंदाज महत्वाचे आहेत, नाव आहे अल्पेश, याही खेळाडूनं प्रभावित केलं. पहिलाच बॉल चांगल्या दर्जाचा टाकत असताना यश पाटील या खेळाडूला थांबवलंय, आणि यशनं गोलंदाजी करत असताना यशचा बोलबाला आपण पाहिला, मेडन ओव्हरही पाहिली, पण आता यश बॅटिंग करताना कशी कामगिरी करेल ना, याच्याकडे संपूर्ण मॅचच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यात आलंय. षटकातील पुढचा बॉल, ओहो, याही वेळेचा फटका फसला होता, बॅट फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये, आणि त्याही वेळेला लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल, स्कोर कार्डवरती प्लस सुद्धा पाहायला मिळते. बघा, या आधीची यशची बॅटिंग, या आधीची यशची बॉडी लँग्वेज, या आधीची आपण जर पाहिलं तर वर्सेकरांचा खेळ पूर्णतः चांगल्या दर्जाचा होता, फ्री माइंडेड खेळत होते, पण आता जो सेमी फायनलच्या मॅचचा प्रेशर क्रिएट झाला ना, त्यांची बॉडी लँग्वेज सांगून जाते, त्यांच्या बॅटचा स्विंग सांगून जातोय, आणि त्याच वेळेला त्यांनी निवडलेले प्रत्येक फटके सांगून जातात की वर्से संघ किती अडचणीमध्ये सापडलाय. समोरचा बॉल, पण सूरज थांबायला तयार नाहीयेत, पंढरपुरीच्या ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार. सरकार मिसळ, येस, निश्चित आपण जर पाहिलं तर प्रभावित केलंय. सूरज आले, सूरज काय बॅटिंग करताना पाहायला मिळालं, एक षटकारही खेचला, एक चौकारही खेचला, मॅचला ऑन करण्याचं काम करतील. संघाचा धावफलक 13 या आकड्यावरती पोहोचले. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा डीप कव्हरला, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4 4 4. जगात शिवांश किचन, संपूर्ण आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायतला, आणि एक दमदार स्पर्धा ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, आणि अगदी त्या स्पर्धेची उत्खंड आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफळकावरती 17 धावा, स्कोर कार्डवरती बॅटिंग करत असताना सनी लिओन वर्से 48 पाठलाग करतात.
लोवर फुल टॉस, बॉल मिडल ऑफ द बॅट, फ्लॅट अँड फ्युरियस ताकती. जाधव मैदानाच्या आतमध्ये. या षटकाचे प्रायोजक होते सरकार मिसळ, झटका आणि चटका. षटकातील अजून एक मोठा फटका या षटकासाठी तब्बल. हॅलो, मेवण्यासाठी मेवण्याकडून आलेलं 1000 रुपये बक्षीस, अर्थात राज कांबळेकडून आले तब्बल सूरज मात्रच्या खेळीसाठी तब्बल 1000 रुपये बक्षीस. अद्भुत खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सूरज सूरज आणि सूरज नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सनी 11 वर्सेस संघाचा अगदी तारणहार बनलाय सूरज मैदानावरती. ओहो, यावेळेला काय केलंय, दांडी 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 गुल, यश पाटील मैदानाच्या बाहेर. ये तो गलत बात आहे, प्रयत्न करायचेत, मेहनत करायची आहे, संघर्ष करायचा आहे. भले सूरज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय, त्याची पार्टनरशिप आपल्याला होऊनच द्यायची नाहीये. त्याच्या साथीला खेळत असणारा प्रत्येक फलंदाज त्याला बाद करत असताना सूरजवरती आपल्याला दबाव निर्माण करायचा, आणि त्याच शोधामध्ये एकामागोमाग एक फलंदाजही बाद होताना पाहायला मिळालेत. यश पाटील बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नाव आहे सिद्धेश. सिद्धेशला चांगली कलात्मक गिरी दाखवावी लागेल, सिद्धेशला संघर्ष करावे लागेल. भोला या नावानं त्याची प्रसिद्धी आहे. साधा भोळा त्याचा चेहरा, तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली करेल का, समोरच्या प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण तो चढवेल का. विकीनं पहिल्या बॉलवरती सफलता नावे केली आहे. ओहो, लोबो फुलटो साडवा बॅट ना ऑन साईडला लॉंग विथ द कार्पेट, बॉल चालला वडिश मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगळ्या नेताना पाहायला मिळतील. बघा, आता एका एका धावीसाठी सुद्धा कसरत करावी लागते, एका एका धावीसाठी सुद्धा मेहनत करावी लागते, आणि तीच मेहनत मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि त्यांच्या साथीला सिद्धेशही करताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावफळकावरती किती लागली आहे, तर तब्बल 30 धावा धावफळकावरती येणार आहे. आता 16 बॉल बाकी राहिलेत, 18 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 18ची गरज. बागफुटला जाऊन पंच करायचं होतं, पहिलंच मन बनवलं होतं. बघा, पहिलं स्वप्न बघितलं होतं की बागफुटला जायचं, येणारा ऑपस्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला डीप कव्हरच्या वरतून फटका सजवायचा, आणि त्या फटक्यामध्ये असफलता आली का, तर विकी चांगली बॉलिंग करतोय. विकीला माहिती आहे कशा पद्धतीनं सूरजला थांबवायचं आहे. याही वेळेला आडवा बाटने खेळायचं होतं, आडवा बाटने खेळत असताना बाट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. त्या दरम्यानचा अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता रामशेठ नागटी हेही थोडे सोडेच आपण जर पाहिलं तर मोका श्वास घेताना पाहायला मिळतात, कारण की त्यांचाही संघ आता हळूहळू का होईना कमबॅक करताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. आणि अजूनही येणारे 14 चेंडू 18 धावांची आवश्यकता, जिथे 16 बॉल 18ची गरज होती तीच मॅच आता 14 चेंडू 18 आली आहे. पुढचा बॉल लोवर फुलटॉस, बॉल अडवा बॅटनं, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेला, सुयेश कानेकर बॉलच्या खाली.
तेवढेसे प्रयत्नशील राहिले, प्रयत्नांमध्ये सफलही होताना पाहायला मिळतात. दोन धावा स्कोरकार्डवरती कंप्लीट होताना पाहायला मिळते. चित्ताची धाव, हरणाची चपळाई मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही फलंदाजांमध्ये कलात्मकता बघायला मिळाली, चांगलं कॉम्बिनेशन, चांगल्या पद्धतीची व्यूहरचना, चांगली प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये. सनी 11 वर्स ए टीमची पाहायला मिळते. संघाचा धावफलक 32 या आकड्यावरती पोहोचलाय. येणारे 13 चेंडू, आवश्यकता 16 धावांची, अजूनही या मॅचची हवा गेली नाहीये. या सामन्यामध्ये तेवढीच हवा बाकी आहे, तेवढीच हवा ग्रुप ग्रामपंचायत वर्षे संघाची या रोहयामध्ये आहे. बॅकफुटला जाऊन कट, वा काय फटका आलाय, सुई मधून धागा काढावा अशा पद्धतीचा फटका. दोन क्षेत्र रक्षकांना भेदत बॉल सीमा बा. ज्या वेळेला आपण म्हणतो ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, तेच काम मैदानाच्या आतमध्ये सूरजने केलं. या आधीच्या दोन चेंडूवरती ताकदीचा वापर केला, बॅट फिरवली, बॅटला बॉल लागलाच नाही, तदनंतर दोन धावा धावून काढल्या. पण आता वेगाचा फायदा उठवायचा कसा? पाणी पाठवा मैदानावरती, विनंती करेन पाणी आता खेचायच्या कशा? तर येणाऱ्या वेगाचा उपयोग करत असताना फक्त बॉलला दिशा दिली, चबराकला गावली बॉल, शॉट बॅकवर्ड पॉइंट मधून डीप कव्हर मधून थडमॅनला गेला आणि तिथे सुद्धा चार धावा पाहायला मिळाला. चला विनंती करेन स्पीडअप घ्यायचा ना, स्पीडअप घ्या विनंती करेन. मैदानाच्या आतमध्ये पाणीही पोचलंय, पण अगदी पाण्याची आवश्यकता होती, पण आता मॅचमध्ये धावांची सुद्धा आवश्यकता होती. ती धावांची भूक ज्यानं भागवली ना, तो मैदानाच्या आतमध्ये सूरज वन मॅन शो मैदानावरती पाहायला मिळतं. वरसेकरांचा बाहुबली मी म्हटलं होतं ना, तो मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच वेळेला म्हटलं सूरजकडे ताकद आहे, आणि त्या ताकदीचा योग्य वापर करताना सातत्यानं ज्या खेळाडूला आपण बघितले ना, तो सूरज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतं. आणि आता येणारे 12 चेंडू फक्त आणि फक्त 12 धावांची आवश्यकता आहे, पण आज याच मैदानावरती असा कारनामा झाला, लो स्कोरिंग मॅच, तीही रंगली होती, हीही मॅच रंगेल. ओहो बॅटची लिडिंग एज, पहिलाच बॉल शॉट बॅकवर्ड थर्डमॅन मधून विकीला फसवलं, जयलाही फसवलं आणि बॉल चाललाय जमिनीला घासत पुसत चाटत. सनी 11 वर्षे संघाच्या विजयाकडे चार धावांसाठी. त्यांना पाहायला मिळतं चौकाराच्या साह्यानं इरादे स्पष्ट झाले, चार धावा इथे मात्र मिळताना पाहायला मिळतील. आणि आता विजयाच्या अगदी उंबरट्यावरती रामाशेट म्हात्रे चाललेत एक एक पाऊल सरपंच चषकाच्या फायनल कडे. रामशेट नागटी थोडे नाराज आहेत, ते थोडे मागे येतात, पण हरकत नाहीये. जसे अमितजी मोहिते साहेबांनी सांगितलंय ना की विजय मात्र आपल्या ग्रामपंचायत वर्षेचाच, आणि त्यासाठीचीच भव्य दिव्य स्पर्धा सजवली आहे. डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये, 10 बॉल अजूनही, 8 धावांची आवश्यकता. कमबॅक होईल का? निशान बॉलिंग मार्कवरती, हाफ ट्रॅकर बॉल अडवा बाटणं, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. बघा मैदानाच्या आतमध्ये पुण्याची महिना मात्र निश्चित नाहीये, पण वरसेकरांचा अशीच किरण सूरज मात्र. बॉलची मागणी केली जाते, त्याची पूर्तता करूया, जिथे आवश्यकता फक्त आणि फक्त आता दोन धावांची बाकी राहिली आहे. 9 चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता. यदा कदाचित दोन बॉलमध्ये 9 गरज असती ना, तर या मॅचला बघायला खूप सारी मजा आली असती. येस, त्याला मॅच बॉलही आलाय बघा, कारण की या बॉलकडेही लक्ष वेधलं जाईल. एक चांगल्या पद्धतीचा कॅप्टनचा बॉल, ब्रँडेड बॉल इथे वापरले जातात, षटकारही येतात, म्हणजे ही खेळपट्टी खूप चांगली आहे. बघा कधी गोलंदाजांना 7 तर कधी फलंदाजांना 7, आणि जर असेल तुमच्या टीमची 7 तर होईल समोरच्या संघावरती मात. याही वेळेला चांगल्या पद्धतीचा बॉल खेळायचा होता, स्क्वेअर लेगला बॉल गेला शॉर्ट पॉईंटला, आणि ते मात्र आपण पाहतो एकदम माहिती आहे, म्हणजे येणारे अजूनही 8 चेंडू, 1 धावेची आवश्यकता सामन्यामध्ये. औपचारिकता बाकी सामन्यामध्ये, फक्त आणि फक्त आता आपण जर पाहिलं तर कागदपत्र रंगवायचे बाकी राहिलेत. सामन्याची पूर्णता हवा गेली आहे, येणारे 8 चेंडू आणि फक्त एका धावेची आवश्यकता. समोर या मॅचचा शिल्पकार उभा राहिला सूरज.
आणि मी एक विनंती करेन, अजून एक धावीची गरज आहे, म्हणजे 7 बॉल अजून एक धावीची गरज आहे. उद्याची पहिलीच मॅच असेल वर्से बी, त्यांच्या विपक्षामध्ये ग्रामपंचायत वर्से, दोन्ही टीम विनंती करेन आपण 9:30 सकाळी इथे उपस्थित राहायचे. आणि दुसरी मॅच असेल निवी बी, त्यांच्या विपक्षामध्ये निवी ठाकूरवाडी बी, दोन्ही टीमला विनंती करेन आपण इथे उपस्थित राहायचं आहे. तिसरी मॅच असेल राधा माधव, त्यांच्या विपक्षामध्ये निवी आदिवासी वाडी, त्यांनाही विनंती करेन आपणही उपस्थित राहायचं आहे. त्रिदेव 11 आणि दीपेश 11 आदर्श नगर आपणही उपस्थित राहायचं आहे. सरपंच चषक 2024 चे भाग्यविधाते आणि थेट फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ सनी 11 वर्से एक. आला अगदी 38 धावांचा वादळी खेळ करून गेला, नाव आहे सूरज म्हात्रे, प्लेयर ऑफ द मॅच. येस हरिचंद्रजी मोरे साहेब आणि रामाश आणि